प्रोजेक्ट विजनची स्थापना केली. 400 शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये आणि इन्स्टिट्यूटमध्ये 700 पेक्षा जास्त सेशन देणारे आपल्या सर्वांचे लाडके माननीय सौरभ सुरेश भोसले सर यांना मी मंच हरवण्याची विनंती करतो. हॅलो, ऐकू येते सगळ्यांना? ओके, परफेक्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल मला काही गोष्टी क्लिअर करायच्या, सो दॅट तुमच्या माझ्याकडून जास्त हायर एक्सपेक्टेशन नसतील. कारण की ज्या फील्डबद्दल आज आपण बोलतोय किंवा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये माझ्यापेक्षा मे बी खाली बसलेले लोक जास्त एक्सपर्ट आहेत. बट माझा फॉर्टे आहे, यूथ कनेक्ट आहे माझा, आणि ऑनलाईन म्हणजे कॉन्टेंट कन्झम्पशनवरती मी खूप जास्त बोलतो. सो थोडंसं माझ्याबद्दल सांगतो, कारण माझं क्राऊड मोस्टली बिलो 27-28 आहे, आणि आता इथं त्यांचे वडील वगैरे पण दिसत आहेत मला. सो मी अशा काही स्लॅग्स वापरायचो आणि त्यांना समजायचं आणि असं व्हायला नको. सो आय विल कीप इट ग्राउंडेड. मी प्रॉपर साताऱ्याचा आहे, सो माझी भाषा थोडीशी घाटी आहे. एकतर मी घाटी बोलतो नाही तर ब्रुटल इंग्लिश बोलतो. दोन्हीतलं काय जरी नाही कळलं तरी ॲटलिस्ट काय खूप तुम्ही शेजार त्याची मदत घ्या. सो आय एम सौरभ सुरेश भोसले, आय 27, आणि थोडंसं फॉर्मल इंट्रोडक्शन देतो. आय वर्क विथ TCS फॉर 4 इयर्स ॲज सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट. देन आफ्टर आय जॉईन टाटा मोटर्स ॲज अ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफिसर, ॲज द यंगेस्ट ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफिसर. आणि आय लेफ्ट दॅट जॉब ऑन 7 डे 1. सो 8व्या दिवशी मी तो जॉब सोडला. सो थोडंसं सांगतो की मी इंजिन ड्रॉपआउट आहे, 7 वेळा स्टिकेट होतो माझ्या बॉलीवरून, सगळे आता यूट्यूबला. सो आय वॉज अ व्हेरी नॉट अ रिस्ट चाइल्ड. मला माहीत नव्हतं काय करायचं किंवा काय. आय केम फ्रॉम अ बिझनेस फॅमिली. वडील माझे पहिली जनरेशन होते बिझनेस फॅमिली. अँड द बेस्ट थिंग वॉज माझ्या वडिलांनी माझ्यावर कधी बिझनेस थोपवला नाही. म्हणजे मी 2 वेळा आमच्या दुकानात जायचो दोन्ही पाडव्यांना, एकतर गुढी पाडवा आणि दिवाळीचा पाडवा. दॅट्स इट. कारण तेव्हा फॅमिली फोटो घ्यायचे. सो ही नेवर इंट्रोड्यूस मनी टू मी. कारण आमच्या घरामध्ये असं उदाहरण होतं की एका लवकर 5-6 महिन्यात मनी इंट्रोड्यूस केला आणि ते शिक्षण सोडून दिलं त्या लोकांनी. त्यांनी पूर्णपणे मनीकडे गेले. सो आज मी 2 गोष्टींवरती बोलणार आहे. जो माझा फॉर्टे आहे, फर्स्ट इज डेप्रिसिएशन अँड सेकंड इज डिस्ट्रॅक्शन. हे सगळ्यात जास्त आहे. सो मी ह्या गोष्टींबद्दल का बोलू शकतो आधी सांगतो, नाही तर तुम्ही पुन्हाचं ऐकू नये असं मला वाटतं. मॅमने आता खूप छान इंट्रोडक्शन दिलं आणि लाईक म्हणजे मलाही रिलेट होईल आणि बाकीजणांना पण रिलेट होईल. दॅट्स वॉट अ पर्सन हू हॅज अ ग्राउंड एक्सपिरियन्स डज. ज्याला खरंच ग्राउंडचं नॉलेज आहे ना तेवढे क्लिअरली बोलू शकतो. सो वयाच्या 22 वर्षी मी फ्लॅट घेतला पुण्यात आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आमच्या अख्ख्या म्हणजे भोसल्यांच्यात कुणी गेलं नव्हतं. आणि मग पाहुणे आपले सगळ्यात चांगले वेळविशार असतात ना. सो माझ्याच वास्तू शांती घेऊन काही पाहुणे सांगायला लागले की अरे कशाला असू दे एवढं EMI वजन एवढीशा कमी वयात असं तसं. आणि हे खूप वेगळी गोष्ट असते प्रत्येकाच्या घरामध्ये घेतलं नाही तर होणार. सो हवाय वॉट दॅट. आणि मी मागच्या मेमध्ये माझा जॉब सोडला, फुल टाईम पब्लिक सेक्टरमध्ये आलो. हे मी कसं केलं आणि कॅल्क्युलेटर रिस्क काय होतं हे थोडंसं सांगेन. देन वी मूव टुवर्ड्स इंस्टाग्राम. आणि मॅमने जसं सांगितलं, वी आर बी एक्नॉलेज मॅनिपुलेटेड अँड परसुएटेड टू पर्चेस एनिथिंग. ठीक आहे. सो माझं लास्ट इयरला BBL असताना 21 कंपन्यांमध्ये सिलेक्शन होतं कॅम्पसला. सो बिईंग सस्पेंडेड फ्रॉम YCIS ओनली 7 वेळा आणि त्रेयरमध्येच परत KBPMSMध्ये 21 वेळा कंपनीत सिलेक्शन झालं. सो इट वॉज अ मेजर टर्न नाऊ की घरातल्याला वाटलं की अरे हे पोर्टल केलं तर काय. सो घरातलं वाटलं की BBAला ॲडमिशन घेतलं म्हणजे सुधारलं ते. सो एक काळ होता जेव्हा इतके इंजिनिअरिंग चालली, माझ्या घरात 20 काका आहेत माझे इंजिनिअरिंग आणि दे आर डुईंग गुड. ते बरोबर वेळ इंजिनिअर झाले. आणि आता मी BBA झालो. सो माझ्या घरात त्याला वाटलं की BBA म्हणून सुधारला की आता माझ्या घरात माझ्या मागे 6 BBA झाले. सो हे आपल्याकडे सवय ना, मॅटची सवय. म्हणजे त्यांना वाटतं की एक डिग्री किंवा एखादा कोर्स व्यक्तीला बदलून टाकतो. ॲब्सोल्युटली नो. तो ती डिग्री घेतो कशी, देतो किती, त्याला हे बदलतं असं मला वाटतं. आय एम जस्ट 27. माझे ओपिनियन्स थोडे वेगळे असू शकतात तुमच्या सगळ्यांपेक्षा. बट मी मागच्या 4.5 वर्षामध्ये 25 जिल्ह्यांमध्ये फिरलो लालपर्यंत बस. आणि मी जवळजवळ 713 सेशन आहे आज माझं. 4.5 स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटीला व्हिजिट केलं. आणि मोस्टली माझं काम सेमिनार मध्ये आहे, म्हणजे जिथली मुलं खेडेगावातली पण आहेत आणि सिटीमधली पण. आणि सगळ्यात जास्त पोटेशन त्या पोरांमध्ये, कारण ते पोरं स्टारबक्सला मी कॉपी पेते आणि रानात जाऊन परत दारे घेते. तर तसो तो 2 डायव्हर्सिफाईड लाईफ जगतोय की तो खूप फॅन्सी पण जगतोय तिकडे रानात पण जातो. दॅट मीन्स हीज डायव्हर्सिफाईड हिज लाईफ ऑल टुगेदर. सो फर्स्ट थिंग फर्स्ट, थोडंसं मला एक गोष्ट सांगायची की मी 7व्या दिवशी जॉब का सोडला. सो मी 4 वर्ष TCS सोबत काम केलं. TCS सोबत काम करताना वरती पॉज गोईंग गुड आणि त्यावेळेस माझे 500 सेशन्स कम्प्लीट झाले. आणि मला पूर्ण महाराष्ट्रात फिरायचो. आता मला समजलं मला एका सेशनचे एवढे पैसे मिळतात जेवढा माझा पगार आहे. आणि जसं मॅम बोलला कुणी कितीही काय समजे, इट इज ऑलवेज अबाउट मनी. आणि जसं तुम्ही मोठं होता,
तुमचं वय वाढतं, तुम्हाला कळतं पैसा इम्पॉर्टंट नाही, खूप सारा पैसा इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सो हळूहळू या गोष्टी समजवत होत्या आणि देन आफ्टर आय डिसाइडेड की भाऊ आपल्याला जॉब करायचा नाही आहे, आता फुल टाइम पब्लिक स्पीकिंगमध्ये येतो. सो द फर्स्ट क्वेश्चन दॅट माय फादर आस्क्ड मी वॉज की तू तुझ्या पार्टनरला कन्व्हिन्स करू शकशील का, म्हणजे बायको जर उद्या तुला बघायची झाली तर तिला समजून सांगशील का की बाबा ह्यात नाही ह्यात पैसा आहे. द बिगेस्ट क्वेश्चन आय सेड ओके चलो मी अजून एक वर्ष जॉब करतो, आय विल गेट मॅरिड, तिला समजून सांगेल, पप्पाला समजून सांगण्याविषयी तिला समजून सांगणं सोपं आहे. सो पुन्हा एकदा मी टाटा मोटर जॉईन केली आणि 7 दिवस जॉब लागले. मला खूप छान पॅकेज होतं, आता आय विल नॉट रिव्हील, बट 6-digit पॅकेज पर मंथ होतं, ठीक आहे. सो आय डिसाइडेड अरे भारी ह्याच्यापेक्षा भारी काय असू शकतं, बट 7 दिवस ती लोक यायची माझ्या ट्रेनिंग प्रोग्रॅमला बसायची आणि सगळी झोपायची. आता मला अनुभव असा आहे की मी जिथे जिथे जातोय तिथं स्टँडिंग ओव्हेशन आहे, टाळ्यात लोक आहेत, त्यांची कथा ही झोपायला का लागेल. सो वेन आय आस्क क्वेश्चन टू देम ते म्हणले आम्ही फक्त इथे एसी आहे म्हणून येतो नंतर तिकडेच. आता टाटा मोटर्समध्ये ब्ल्यू कॉलर एम्प्लॉई भरपूर आहे, TCSमध्ये व्हाईट कलर एम्प्लॉईज आहे, सो मला व्हाईट कलर एम्प्लॉईची सवय, बरोबर. ब्ल्यू कलर एम्प्लॉई दिवसभर घाम गाळतोय त्या मशीनवरती, लेट मशीनवरती, लाभावरती, त्याला काय गरज आहे कम्युनिकेशन स्किल आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची? ॲब्सोल्युटली नॉट. सो ती लोकं फक्त तिथे एसीसाठी आहे. सो ऑन 7 डे आय रिझाईन अँड आय डिसाइडेड की चलो आता मला हे करायचं. खूप साऱ्या लोकांना वाटते व्हिडिओज वगैरे व्हायरल गेल्यानंतर मी डिसाईड केलं की बाबा हेच माझं करिअर आहे, बट व्हिडिओज मी बनवायला चालू केलं ऑगस्टपासून माझी व्हिडिओ बनवायची जर्नी चालू झाली, त्याच्या 2 महिन्यातच मी जॉब सोडलेला, ठीक आहे. सो इट वॉज अ व्हेरी कॅल्क्युलेटेड रिस्क, मला माहीत होतं की बाबा मी एवढे कमवू शकेल, माझं आता फ्लॅटचं कर्ज वगैरे गेले, सो आय कॅन एक्सप्लोर. देन व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले आणि आता 8 महिन्यामध्ये 170K, 1 लाख 70K आहे. बाय गॉड्स ग्रेस वी आर गोईंग ॲट अ व्हेरी इफिशियंट रेट. सो ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. आय केम टू नो अबाउट अ लॉट ऑफ स्टफ जेवढं मी पोरांबरोबर बोललो, आणि आता काहीच फरक नाही राहिलेला खेडेगाव सेमी अर्बन एरिया आणि सिटीमध्ये कॉन्टेंट कुणामध्ये डिस्क्रिमिनेशन करत नाही. नेटफ्लिक्सवाल्यांना कुठलाही आय डी चालतो, स्नॅपचॅटवाल्यांना कुठलाही आय डी चालतो, ओके. अँड डाटा इज द बिगेस्ट करन्सी, आता सगळ्यात मोठी करन्सी डाटा आहे. तुम्ही कधी शेल पेट्रोल पंपवर जाऊ किंवा कुठल्या पण पेट्रोल पंपला जाऊ, ते म्हणतात की 50 रुपये ऑफ देतो ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आपण 50 रुपये ऑफसाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करतो, पण तुम्ही त्या 50 रुपयाच्या बदलत कितीतरी 1 लाख रुपयाचा त्यांना गोष्ट दिली, दॅट इज डाटा. यू अलाउड देम युअर ईमेल आय डी अँड एव्हरीथिंग. आणि मी आय टी कंपनीत काम करून तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो, प्रायव्हसी इज द बिगेस्ट मिथ. प्रायव्हसी ह्यापेक्षा मिथच नाही आहे काय मोठी, ओके. वेट फॉर 3 इयर्स सगळ्यांना कळणार तुम्ही दिवसात किती वेळा लघुशंक केलं जातं, यू विल बी ट्राईड फॉर इच अँड एव्हरीथिंग. हे सगळीकडे होतं, इट्स अ व्हेरी सिम्पल टेक्निक. डाटा सगळ्यात मोठी करन्सी असेल. तुम्हाला असंच वाटतं तुम्ही एखाद्या कॉलेजला जाता, ॲडमिशन घ्यायला जाता, तुम्ही तिथे ॲडमिशन घेत नाही पण दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घेतात तरी पण तुम्हाला त्या कॉलेजमधून कॉल येतो, त्यानंतर 2-1.5 वर्षांनी कॉल येतो, दॅट मीन्स युअर डाटा इज बिंग केप्ट अँड इट इज बिंग युज्ड, ठीक आहे. सो आय विल टेल फ्यू ऑफ थिंग्स दॅट आय मी मागच्या 4 वर्षामध्ये ऑब्झर्व केल्या. सो देर आर मोस्ट ऑफ पीपल, आता तुमचे काय म्हणू शकतो, तुमचे मुलं मुली एका ॲप्लिकेशनवरती आहे, दॅट इज स्नॅपचॅट, ठीक आहे. स्नॅपचॅट आहे, देर आफ्टर इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे, अँड देर आर व्हेरी फ्यू पीपल जे लिंक्डइनवरती आहेत. आणि मला ते क्राऊड लिंक्डइनवरती आणावा असं वाटतं, बिकॉज इट इज अ कॉन्स्टंटली ग्रोईंग बिझनेस ॲप्लिकेशन, तिथं आपली पोर पाहिजे. मी एक उदाहरण देतो, एक RCA कॉलेज आहे इथं राजेश शाहू, तर तिथला एक मुलगा आहे, तो फर्स्ट इयरला त्यांनी लिंक्डइनला अकाउंट काढला आणि मॅसेच्युसेट्समधला किंवा पेन्सिल्वेनिया आहे की आय फॉरगॉट नेम, तिथला एक गुगल एम्प्लॉय होता, त्यासोबत त्याचं कनेक्ट झालं. सो हा फक्त त्याच्या प्रत्येक लिंक्डइन पोस्टला लाईक करायचा, कमेंट करायचा, ह्याला माहीत पण नाही भाऊला तो कुठं राहतो काय, इट्स नाईस पोस्ट गोईंग एव्हरीवेअर असं सगळं बोलतो 4 वर्ष. आणि लास्ट इयरला जेव्हा तो इंजिनिअरिंगला, त्यांना फक्त एक मेसेज केला की इंटर्नशिप बघतोय, सो काय करून गुगलमध्ये इंटर्नशिप मिळेल का. सो समहाउ ही गॉट द इंटर्नशिप ऑफ 75,000 पेड इंटर्नशिप, फक्त गुड कम्युनिकेशन मोर लिंक्डइनवरती. आणि आता ते पूर्ण 1 KS लागायचं पॅकेज घेतो, जस्ट बिकॉज ही मेंटेन इज लिंक्डइन व्हेरी वेल, ही मेंटेन रॅपो विथ द पर्सन अँड ही मेंटेन गुड कम्युनिकेशन, ठीक आहे. सो ही गेम आहे. सो आजकाल पोरांचं मी बघतोय 4 वर्ष शिकते, 14 वर्षी मध्ये कॉलेजला जायसाठी केलं काय, बरोबर. मी 27 वर्षाचा आहे, मी कडू बोलतो, म्हणजे मला असं गोड बोलायचं असतं नाही आवडतं, जे खरं आहे ते बोलायला आवडतं. की 4 वर्ष खूप लुंगी घालून नाचला ट्रेडिशनल डेला, बरोबर, तू सगळी मजा केली, तू 14 वर्षी कॉलेजला विचारतो तुम्ही माझ्यासाठी काय केलं. एखादा वर्ग वेगळंच म्हणतो, ईडी एक सब्जेक्ट आहे, ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट बी बील असतात, तो म्हणतो की आम्हाला जो शिक्षण शिकवतो त्यानं बिझनेस केला नाही, त्यानं मला शिक्षण त्यानं कसं शिकवायचं, अरे ज्यानं बिझनेस केला तो थोडी शिकव येईल तुला, बट ही इज गोईंग टू लर्न अँड देन यू आर गोईंग टू लर्न. सेकंडरी डाटावरतीच काही विषय चालणार आहेत आयुष्यभर, बट आपल्याकडे ब्लेम गेम सगळ्यात मोठा आहे. हॉकी आपला नॅशनल गेम नाही, आपला नॅशनल गेम ब्लेम गेम आहे, बरोबर. झालंय तुझ्यामुळे झालंय खूप जास्त, आणि आय हेट दिस
की आपण अशा सिस्टीममध्ये राहू जिथं आपण गुरुकुल वगैरे बघितलं सगळ्या गोष्टी छान चालत होत्या, बर आपल्याकडे राजे महाराज असे होऊन गेले की ज्यांनी गोदाम सिस्टीम असेल, नाणी असतील, ते आपण इंट्रोड्यूस केली, बाकीच्या देशांनी आपलं जे इकॉनॉमिक्स अडॉप्ट केलं ते आपल्यापेक्षा पुढे गेले, आणि अजून आपण आपली एज्युकेशन सिस्टीम शिवाय का घालतो जस्ट बिकॉज की आपल्याला एंटरटेनमेंट देऊ, आपल्याला हे कळतं की माझं पार्टिसिपेशन इक्वल नव्हतं, हे कोणाला म्हणायचं नाही. सो कमिंग टू वर्ड्स स्नॅपचॅट, व्हॉट हॅपन्स जर एखादा व्यक्ती भेंडी खातोय, घरी बनवली भेंडी किंवा लाईक गवारी बिवारी बनवली, हा भाऊ खातोय ह्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं कोड लागतंय आणि आता त्याला स्नॅप आलेलं, त्याला मेसेज आलेला आहे स्नॅपचॅटवरती, आणि त्यामुळे तो स्नॅप उघडला त्याला कळलं की दुसरा आता बिर्याणी खातोय, त्याला अचानक ती भेंडी कडू लागायला लागते, बिकॉज ही गॉट द इन्फॉर्मेशन ही नेव्हर आस्क्ड फॉर. When you see each other's statuses किंवा स्नॅपचॅट, तुम्हाला इंटरनेट असा डाटा थ्रो करतं द डाटा यू नेव्हर आस्क्ड फॉर. बरोबर आहे, आमचं पोरग लिम गोव्यात बसले मशी हाकतंय, त्याला मित्राचा स्टेटस बघितला गोव्यात आहे, त्याला वाटते माय लाईफ इज शिट, बट इट्स नॉट, बिकॉज यू आस्क यू रिसिव्ह द डाटा दॅट यू नेव्हर आस्क्ड फॉर. सिम्पल गेलं तर मी पुन्हा एकदा सांगतो, लहान असताना सातवीसाठी माझं बॉर्न इयर 95 आहे, सो आय एम ब्लेस्ड की मी 90s एरामध्ये जन्माला आलो, की आमची शाळा खूप आधी झाली जेव्हा लोक एकमेकावर शाळा करत होते, ठीक आहे. सो नाव पहिल्या शब्दात खूप किंमत होते ना, की 7 वाजता खेळायला या ग्राउंडवरती खूप बोला की तो येणार 7 वाजता, कारण त्याला माहिती होतं माझ्या मित्राकडे त्याच्याकडे काही कम्युनिकेशन नाही आहे, त्याला यावंच लागते वेळ. आता तुम्ही 6 कॉल केला तो उठतो, ऑनलाईन लोकेशन पाठव, झालंय का, बिकॉज वी आर सो डिपेंडंट ऑन द टेक्नॉलॉजी. आणि मी शेवटी सांगणार आहे हाऊ इट इज रिलेटेड टू मनी. मी पुण्यात आलो, नवीन नवीन छान जॉब लागला, TCS जॉईन केलं, मला वाटलं पास, बरोबर आहे की आता झालं सगळं, आणि मला खूप बेकार रोग लागलेला तो म्हणजे शॉपिंगचा, ठीक आहे. आणि मला वाटायचं जी गोष्ट मॅनिक्युनवर चांगली वाटेल ना ती माझ्यावर पण वाटेल, सो मी काय करायचो खरेदीला गेलो की जे मॅनिक्युनवर चांगलं दिसतं ना तेच मला घ्यायचो आणि घरी यायचो, आणि असे भरपूर कपडे भरपूर उडीज घरी झाले. नंतर मला कळलं की अरे मॅनिक्युनला सिक्स पॅक जाय आहे, पर्सनॅलिटी मला ढेरे येते, म्हणून मला ते चांगलं नाही दिसणार, ही रिॲलिटी, बट वी फॉल फॉर द इल्युजन, ठीक आहे. देर आर 3 थिंग्स, फर्स्ट इज तुमचं आहे इल्युजन, सेकंड इज ट्रेंड, आणि आपल्याकडे सातारा पासून आम्ही सांगितलं इसाळ एनिमी, ठीक आहे. ह्या तीनच गोष्टी ज्यामध्ये मनी खूप जास्त बेस्ट होतो. सो आय स्टार्टेड डुईंग दिस, आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी कधी कधी ते मॉन ब्लॅकचं घड्याळ घे किंवा काय, आणि नंतर मला कळलं की अरे आपल्याकडे फर्स्ट प्रॉफिट प्रोडक्टची पण इकॉनॉमी खूप जास्त आहे, म्हणजे मी ब्रँडेड कपडे ब्रँडेड शूज जरी घातले तरी निम्मी पोरं म्हणते फर्स्ट कॉपी आहे का, कारण फर्स्ट कॉपीची इकॉनॉमी खूप जास्त आहे, कारण आपल्याकडे वॉनबी कल्चर खूप जास्त आहे. इफ यू कांट अफोर्ड द लक्झरी ऑफ ब्रँडेड प्रोडक्ट, पीपल आर गोइंग टू प्रिटेंड की आय एम ओनिंग अ ब्रँडेड प्रोडक्ट, दॅट्स वाय जर तुम्ही प्युमाच्या जागी पोमा, ॲडिडासच्या जागी अब्बासच्या जाहिराती खूप बघताय, स्कायबॅगच्या जागी स्केबॅग्स, व्हाय इट हॅज सो सच अ बिग मार्केट इन इंडिया, बिकॉज आपल्याकडे वॉनबी कल्चर खूप जास्त आहे, ठीक आहे. सो इट वॉज ऑलवेज हॅपनिंग, जसं मॅमने मग असे एक पॉईंट खूप क्लिअरली सांगितला की तुमचा फोन ऑफ आहे तरी पण तुम्ही काहीतरी बोलताय आणि तुम्हाला त्या जाहिरात येत आहे पूर्ण पूर्ण बोलून. That means you are being watched, you are being manipulated, and you are going to ask those things that you are never asked for. तुम्ही आता बघू शकता, आता फोन बंद ठेवा, अर्धा स्कूटल्यावर व्यक्तीबद्दल म्युच्युअल फंड बद्दल गप्पा मारा, आफ्टर वन अँड हाफ आर ओर हाफ आर तुम्हाला म्युच्युअल फंड रिलेटेड काहीतरी येणार, बट नॉट. सो आयदर वेज तुम्हाला कुठेतरी परसव करण्यात येतं, ठीक आहे. वन मोर बिगेस्ट थिंग दॅट आय हॅड वॉच की माझ्या वडिलांना फायनान्स कळत नाही, हे खूप तरुण मुलांना असं वाटतं की माझ्या वडिलांना फायनान्स कळत नाही, बट लेट मी क्लिअर यू वन थिंग, वडिलांना फायनान्स कळतं पण त्यांना रिस्क टेकिंग घ्यायची नाही ॲबिलिटी, बिकॉज ही इज लुकिंग ॲट अ सस्टेन्शियल ग्रोथ, सस्टेनेबल ग्रोथ. फॉर एक्झाम्पल आपल्या आजोबाने आंब्याचं झाडं लावली, त्यांना माहिती त्यांना मिळणार नाही, आंबे आपल्याला मिळण्यात, बट स्टील ही प्लांटेड टू ट्रीज, बट ही आपल्याकडे नाही आहे, आपल्याला आज लावलं 7 दिवसात पाहिजे. वडिलांची मेंटॅलिटी सस्टेनेबिलिटी, जे जिथं सस्टेनेबिलिटी जास्त असेल तिथं माणूस रिस्क खूप कमी घेतो, सो दॅट वी हॅव टू अंडरस्टँड, ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंटली होत होत्या, सेशन्स चालू होत होते, अँड देन आय डिसाइडेड फुल टाईम मला ह्यामध्ये यायचं, देन आय स्टार्टेड क्रिएटिंग व्हिडिओज, देन आय स्टार्टेड क्रिएटिंग कॉन्टेंट. आणि आता मी एक गणित बघतोय की खूप सारे लोक उद्योजकता प्रमोट करतात, बिझनेस प्रमोट करतात, अँड दॅट इज व्हेरी वेल ॲप्रिशिएटेड, हे झालं पाहिजे, बट देर आर टू टाईप ऑफ पीपल जे खरंच स्ट्रॉंग पॉईंट दाखवतात बिझनेसचे आणि लोकांना पर्स्युएड करतात की नाही तुम्ही हे करा, विथ एक्झाम्पल सर आहेत बरेच लोक, बट देर आर सेकंड प्रजाती, जी प्रजाती म्हणते तू जर बिझनेसच कर रे जॉब सारखी वाईट गोष्ट काय, अँड दॅट्स अ वर्स्ट थिंग दॅट यू कॅन टेल टू एनीवन, बिकॉज इंडियामध्ये 80% इकॉनॉमी नंतर जॉबवरती पण चालते. वेन यू टेल सम वन की जॉब सारखी वाईट गोष्ट कायच नाही, त्याला चांगला चालल्याने जॉब पण अचानक वाईट वाटायला लागतो. Got my point? There are so many things to talk about. I want to talk about franchises and everyone. But aata tumhi bagal ki franchise business tum fail hota hai parapik. Why? Because innovation lack hota. Lokanta control C control V paise. Haza business challa ma hai tasa mi plant lage. But
आम्हाला मार्केटिंगमध्ये एक सेगमेंट मार्केटिंग शिकवलेलं, प्रत्येक सेगमेंटमध्ये मार्केटिंगचा स्टॅट वेगळा असतो, प्रत्येक ठिकाणी वेगळ्या गोष्टी असतात. हे सगळं दुर्लक्षित करून जर हे होत असेल तर खूप वेगळी गोष्ट आहे. दोन टाईप ऑफ पीपल आहेत जे खरंच खूप श्रीमंत आहेत, त्यांच्या इंस्टाग्रामला अजिबात फॉलोअर्स नाही आहेत, ठीक आहे, 200-300 असतील किंवा काय. आणि दुसरी गोष्ट आहे ज्यांनी ब्रँड बनवला त्यांच्या फेसवरती बट बिझनेस काहीच चालत नाही, ठीक आहे. युअर इंस्टाग्राम मी आता मला 170 मी अजिबात सांगतो काही फरक पडत नाही. युअर नॉर्मल ह्युमन बिईंग तुमचा बिझनेस तुमच्या फॉलोअर्सवर अजिबात चालत नाही, अजिबात चालत नाही. प्रत्येक गावात एकतर किराणा मालाचं दुकान आहे, जे आजोबांना चालवलं, वडिलांना चालवलं, पोरगं चालवते, डिमांड आलं तरी त्याचा बिझनेस हालत नाही, कारण त्याच्या तोंडात साखर आहे, त्यांना त्याच्यावर मेंटेन केली आहेत लोक. ओके, सो देर आर सो मेनी थिंग्स जिथं ह्युमन इंटरॅक्शन स्ट्रॉंग आहे ना त्या गोष्टी चालणार, ठीक आहे. आय विल टेल यू हाऊ वी आर बिंग मॅन्युपुलेटेड, ठीक आहे. सो तुमचं इंटरनेट ऑफ आहे, यू आर टॉकिंग अबाउट हर ब्रेक ब्रेक बिट्रेयल, अर्धा तास फोन बंद आहे, तुम्ही तुमचा इंटरनेट चालू करता, तुम्हाला पहिली मेल येते समटाइम इट्स ओके टू बॅक ऑफ अँड टू सेव्ह युअर सेल्फ रिस्पेक्ट. त्याला कसं कळलं तुझ्या आयुष्यात हे चाललंय? मग एखाद्याचा संसार चांगला चालू असताना त्या रीलमुळे तुम्ही का स्वतःला अजिबात करून घेत आहे? दॅट मीन्स युअर मॅन्युपुलेटेड, यू आर बिंग वॉस्ट. वाईट स्पीकर सर्च करताय, 4 दिवस वाईट स्पीकर येतात. सगळ्यात वर्स्ट डिसिजन तुम्हाला सांगतो लोक काय घेतात, एक एक्झाम्पल देतो. टीसीएसला असताना अमेझॉनमधील डिलिव्हरी हेड आमच्याकडे आले, सेशन गेला, आणि त्यांनी एक प्रश्न विचारला, तो मी आज तुम्हाला विचारतो की इंडियातलं सगळ्यात मोठं बाईंग पॉवर असलेलं सेगमेंट कोणतं आहे? तर लोक म्हणतात नवीन नवीन जॉबला लागलेले हे ते म्हणले अजिबात नाही. त्यांनी एका वाक्यात सांगितलं स्टुडंट, आणि त्यांनी जे शब्द वापरले ते सांगतोय मी, स्टुडंट ही एकमेव प्रजाती जी अवकाशाच्या बाहेर जाऊन खर्च करतो, कारण तो पैसा बापाचा असतो, बरोबर आहे. अँड इट्स व्हेरी इझी टू टॅप अ स्टुडंट मार्केट, व्हेरी इझी. कॉन्ट्रावर्शियल एक नटनटी एकत्र घ्यायची, ज्यांचं ब्रेकअप झालं किंवा दे आर टेन टू गेट मॅरिड रुमर्समध्ये, त्या दोन्ही लोकांना एका ॲडमध्ये घ्यायचं की ॲड झग मारत पोरं बघतात, आणि अल्टिमेटली मीम कल्चर आलं आहे, मीम पण ट्रेंड करतात, असे 1000 शूज नंतर स्निकर कल्चर आपल्याकडे येतं. स्कॅम 1992 नंतर सगळे लोक ट्रेडिंगमध्ये येतात, दॅट मीन्स वी आर बीइंग मॅन्युपुलेटेड बाय मीम समथिंग. सो ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, मग लोकांना वाटतं मी लेफ्ट आउट नाही ना म्हणत, म्हणजे ब्रह्मास्त्र नाही बघितलं तू, लेफ्ट आउट फील होतं लोकांना, मला समाज एक्सेप्ट करेल का नाही ब्रह्मास्त्र पिक्चर बघितलं नाही, सगळेच बघतात सगळेच बघतात. सो दॅट मीन्स वी आर बीइंग फोर्स्ड. एनव्ही ट्रेंड्स आणि इल्युजन ह्याच्या पलीकडे काही नाही. सो एनव्ही कशी येते हे लहानपणापासून आपण बघितली. शेजारच्यानं महिंद्रा घेतला की पलीकडचा जॉन डीअर घेतोय, यानं करिझ्मा घेतली 220, आमच्या आईनं 7 वेळ केले की शेजारनं 8 वेळाची करते, हे खूप आधीपासून आलं. देन आले ट्रेंड्स, देन यू हॅव टू पार्टिसिपेट इन ट्रेंड्स, बरोबर आहे. नंतर बॅग्स आल्या, बरोबर, ह्याच्यामध्ये ट्रेंड्स आले, हेअर्समध्ये आले. नंतर नाईकीचे शूज आले, बघा त्यांना 3 स्ट्राईकमध्ये ते खूप जास्त चालले, बरोबर. आता जॉर्डन्स आले, स्निकर हेड्सचं मार्केट वेगळं झालेलं आहे, बरोबर आहे. हुडीचे ट्रेंड्स आले. आणि इल्युजन, इल्युजन म्हणजे काय? हे वन ऑफ बी कल्चर. मी श्रीमंत नाही आहे बट मला श्रीमंत दिसायचं आहे. मॅडमने मग अशी खूप छान गोष्ट बोलली की गुजरातीत हे लोक प्रेझेंटेबल राहतात, त्यांना रिचनेस नाही दाखवायचे, दे आर प्रेझेंटिंग देमसेल्फ्स की आणि वर्थ इन्व्हेस्टिंग आहे. प्रेझेंटेबल असणं खूप वेगळी गोष्ट आहे, रिच असणं खूप वेगळी गोष्ट आहे, ठीक आहे. आता एक दादा मग अशी बोलला, मला लेख टाकलं ते सरांचा प्रश्न वेगळा होता, तो म्हणला की समस्या खोटं बोलतोय तू, ॲब्सोल्युटली नॉट. तुझ्या वेळ आला तू काय करशील? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आणि ही तरुण पोरं बोलतात नाही तर चुकतं. आता आमचा पण रोल आहे ना, एव्हरीथिंग बोन सोसायटी बिट फॉर सेल्फ, पण ते बिट फॉर सेल्फमध्ये तुझं अनसर्टनिटीचा पैसा, तुझ्या दवाखान्याचा पैसा, तुझ्या आई वडिलांचा पैसा हा पण आला पाहिजे, बरोबर. द कोविड नंतर एक सगळ्यात मोठा राईज झाला असं तिकडं, आणि प्रत्येक देशामध्ये एक गोष्ट खूप जास्त राईज झाली, त्यात इन्शुरन्स मार्केट. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका दोनच कंट्री, मी दोन क्लायंट हँडल केले डिसिसला, जर जवळून बघितलं ना तर इन्शुरन्स वेड्यागत माणसांनी विकत घेतली, आणि आपली माणसं पुळ्यागत इन्शुरन्स विकत घ्या ना, वेकेशन स्टेकेशन बुक करायला लागले. आयो मी येलो तर काय पहिलं गोवा फिरून येतोय मी, पहिलं स्टे. आपल्याकडे टुरिझम इंडस्ट्री बुमला लागली कोविड नंतर, बघा ना लोकांना वाटतं टुरिझम बंद पडेल, बुमला लागली इंडस्ट्री, इन्शुरन्स कुणालाच फरक नाही पडला. नॉट इवन 5% राईज नाही इन्शुरन्समध्ये, कारण लोक म्हणते आज आहे तर उद्या नाही. ह्यालाच मी म्हणतो एक गोष्ट लुप्त झाली, त्याचे सस्टेनेबल ग्रोथ. आपल्या आजोबांना आंब्याचं झाड लावलं, त्यांना खायला नाही मिळलं, आपल्याला मिळलं, आजोबा आपला सस्टेनेबल ग्रोथवाला होता. मला एकच गोष्ट सारखी सारखी खाती, माझ्या आईबाप मला एवढे चांगले सांगू शकले किंवा काय, मलाच माझ्यासारखं पोरग झालं तर मी त्याला सांगू का? ओके, सो वी आर जनरेशन बनवतो ना ज्यामध्ये पॅरेंटिंग आपण खूप हार्ड करणार, टू बी व्हेरी ऑनेस्ट, वी आर बिकमिंग सो इंटॉलरंट. मी फक्त 27 आहे, आय मे साऊंड ओल्ड स्कूल, बट 2014 डिक्शनरीमध्ये काही गोष्टी नव्हत्या. लिबर्टी, फ्रीडम, म्युच्युअल अंडरस्टँडिंग, कन्सेंट हे नव्हतंच. आता आपली वोकॅबलरी खूप स्ट्रॉंग झाली,
आपण म्हणतो मम्मी आय एम नॉट फिलिंग माय सेल्फ, बरोबर आहे, आय नीड अ पर्सनल स्पेस, आपण दाराला शांत बसतो. बट आय एम टोटली अगेन्स्ट इट. जेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीत आपण होतो, झग मारत तू बेडरूममध्ये जायचं ना, हॉलमध्ये बस, तू रडला, तू काय केलं, चेहरा दिसते बापाला, 2 मिनिटात कळते काय तर झालं. वी वेर डिझाईन इन अ सच अ वे जिथं आपल्याकडे सगळ्या गोष्टीला लिबर्टी होती. 10व्या दिवशी धावा का घ्यायचा, कारण कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही माणसाला, एखाद्या व्यक्ती मेल्यानंतर मोर्न करायला 14-21 दिवस लागतात. तिची चूल बंद ठेवणे, एवढी लोक त्याच्या घरात थांबणे, त्यानंतर सगळ्यांना हे करणं हे शास्त्र होतं. मग आपण काय करायला गेलो, वन बी कूल व्हायच्या मध्ये आपण सगळ्या टेन्शन गोष्टी शिवाय द्यायला सांगतो. फायनान्स वॉज व्हेरी स्ट्रॉंग. आपला सगळ्यात जास्त साठा आहे ना, दारूवाळ्याचा साठा कमी असला तर चालेल, पण आपला अन्नदानाचा साठा खूप छान होता. आपल्या सगळ्या प्रजा त्याच्यावर जगत होतो, हे खूप कमी लोकांनी सांगितलं. ठीक आहे, दॅट इज वन मोर थिंग दॅट आय वुड लव्ह टू टॉक अबाउट. की आता काय होतं की देर आर सो मेनी इन्फ्लुएन्सर्स अँड कॉन्टेंट क्रिएटर्स हू आर शोईंग यू की दॅट इज वॉट यू डिझर्व, ही रिच लाईफ आहे. बट माय पॉईंट, आता मला इथं आल्याच कसं तर झालं, सगळे सुट्टा पोटात मी चेक्सचं शर्ट घालून आलो. सो दॅट इज द थिंग दॅट आय विल टेल यू की तुम्हाला नॉट नेसेसरी की तुम्हाला काही फ्रेंड्समध्ये फीड बसायचं, इट इज नॉट नेसेसरी. द परफेक्ट थिंग दॅट एनीबडी कॅन प्लॅन, जर तुम्ही 19 किंवा 25 मध्ये, तर तुम्ही फोर्स्ड परचेस नाही करणार हे लक्षात घ्या. मी TCSला होतो, इन 4 इयर्स आय नेव्हर अटेंडेड सिंगल ऑफिस पार्टी, नेव्हर अटेंड. व्हाय? कारण बंच ऑफ 4 or 5 पीपल ज्यांच्यावर माझं जुळत नाही, बट कंपनीचं रिलेशन चांगलं ठेवण्यासाठी मी तिथे झाला. आय विल स्पेंड माय मनी इन पब अँड बार, जो मी नंतर कशावर स्पेंड करू शकतो. आता मी सांगतो खरं गणित होत आहे काय. पोरं जॉबला लागतात आमच्यासारखे सेमी अर्बन एरियात ना, पुण्यात येतात, आणि ह्यांना आता कळतं की आता मी इंडिपेंडेंट झालो. ठीक आहे, 30-35,000 त्यांना पगार आहे, आणि आई वडिलांची बेसिक इच्छा काय असते की आता थोडासा हातभार लावा पोरा, एकदम थोडासा, 5-10 हजार पण चालतील आपल्याला, 5 हजार तर लागतील. पोरगं इथं येतं, आता त्याला कळतं की आईपाळीनं नाश्त्याला जायला लागते, एकदा तू पैसे दे, एकदा मी पैसे दे, बरोबर आहे. मग ऑफिस पार्टी आली की मला नवीन कपडे घ्यायला लागतात, मला तिथं काय तर परचेस करायला लागेल, एखादी ऑफिस ट्रीप येते, नंतर कोणाची तो बर्थडे येतो, बर्थडेला गिफ्ट दिलं पाहिजे, आणि अल्टिमेटली त्याला कळतं आता मेसचं बिसचं सगळं जाऊन 3-4 हजार पण राहिले. देर कम्स अ टाइम इन लाईफ जेव्हा घरातले चित्र आपण केलं काय पुण्यात जाऊन, कुठे सेविंग तुझं, बरोबर आहे. मग तेव्हा कळतं की ह्याच्या एकदम मी मागचे काही दिवस माझ्या संगतीमध्ये जे राहिलो त्यामध्ये ग्रोथबद्दल चर्चा नाही झाली. मला एक सगळ्यात जास्त प्रश्न पडतो, इट्स बीन 30 इयर्स माझे पप्पा इलेक्ट्रॉनिक्स शो रन करतात, की नेव्हर से की आय नीड अ डे ऑफ अँड आय नीड टू रिज्युनेट युअर माय सेल्फ. आता 24-25 वर्षाचं बरोबर म्हणतं आय नीड अ ब्रेक फ्रॉम दिस हेक्टिक लाईफ अँड स्टफ. काय असं घडलं रे की आपण 25-26 वर्ष गुडघं दुखायला लागले आपले, अँड वी नीड टू गो ऑन वेकेशन. आय विल टेल यू वन थिंग, मी 4 वर्ष जेव्हा ह्यात गोष्टीत होतो मी एकही दिवस ऑफ नाही घेतला. माझा जॉब सुटायचा 3 वाजता, ऑस्ट्रेलियन क्लायंट होता, मी जायचो परत, आणि पुण्यातल्या कुठल्याही कॉलेज सोबत मला खूप हार्ड गेली, कारण इथं पिच करणं हार्ड. 23 वर्षाच्या पोराला काय केलं बरं, लोक कॉन्फिडन्स घ्यावं तर इट्स अ बेसिक. सो हे खूप हार्ड गेलं मला, त्यानंतर मला कळलं की बाबा हे करायचं. द बेसिक ॲडवाईस माय फादर गेव वॉज की 12वीनंतर त्यांनी आम्हाला घेतलं, माझ्या भावाला मला सांगितलं हे जे बिझनेस आहे हे माझं आहे, हे तुझं नाही, हे तुझं तुला करायचं आहे, तुला जर काय नाही जमलं आयुष्य तर तुझाच आहे बिझनेस, ते मी शिकवेन तुला. सो मला कळलं माझ्या हात पाय मला मारायचे. ठीक आहे, कमिंग बॅक टुवर्ड सोशल मीडिया, आय विल टेल यू फ्यू थिंग्स ज्या तुम्हाला आता माहीत असणं खूप गरजेचं आहे. एक फॅड असतं, एक वेग इंटरप्रिटेशन असतं कोणत्या पण गोष्टीचं, की बाबा ह्यात पैसा लावा खूप पैसा. आता मी आणि त्या सरासारख्या माणसांना काय ॲडमायर का करतो, बिकॉज ते प्रॅक्टिशनर पण आहेत, ते प्रॅक्टिस पण करतायत, ते स्वतः कमवत आहेत, मग शिकवत. यू शुड नेव्हर लर्न फ्रॉम अ ट्रेनर, यू शुड लर्न फ्रॉम अ प्रॅक्टिशनर. जो प्रॅक्टिस करतो ना डेली, ज्याला माहिती आहे काय चाललंय ग्राउंडवर. आता सर आहेत, मॅम आहेत, मॅमला तर रोज एवढी लोक भेटत असतील, देन एन देन ओनली शी स्पीकिंग इन फ्रंट ऑफ यू. सर फिरतात, देन एन देन ओनली ही स्पीकिंग इन फ्रंट ऑफ यू. जर एखादा व्यक्ती AC रूममध्ये बसून जर पॉडकास्ट घेत असेल किंवा हे घेत असेल, ज्यांना ग्राउंडवरती जास्त काम नाही केलं, देन यू आर नॉट गेटिंग अ फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन, तुम्हाला सेकंड हँड इन्फॉर्मेशन मिळणार. मला जास्त वेळ घ्यायचं नाही सरांना आपल्याला ऐकायचं, बट लास्ट आय वॉन्ट टू टेल यू वन थिंग ओनली, की कोणताही व्हिडिओ, कोणताही पॉडकास्ट किंवा कोणतीही वेबसिरीज बघून जर तुम्हाला वाटत असेल की तुमची आत्ताची फायनान्शियल स्थिती किंवा तुम्ही आत्ता जे जगताय हे वर्स्ट आहे, तर तुम्ही चुकीचा व्हिडिओ आणि चुकीची वेबसिरीज बघितली. इफ एनी पीस ऑफ कॉन्टेंट इज मेकिंग यू फील की तू गरीब आहे, तुझी आत्ता जास्त परिस्थिती चांगलं नाही आहे, तर यू कन्झ्युम रॉन्ग कॉन्टेंट. बट इफ यू वॉच टू वेब सिरीज ऑर एनी यूट्यूब व्हिडिओ ज्यामध्ये तुम्हाला थोडीशी होप मिळाली, फॉल्स होप नाही, थोडीशी होप म्हणतोय, ज्यामध्ये तुम्हाला वाटतं की सामान्य तर मी काहीतरी करू शकेल किंवा करेल, तर तुम्ही बरोबर पीस ऑफ कॉन्टेंट बघितलं. ओके, फर्स्ट इन फर्स्ट, जेवढा एक्सपेन्सेस फर्स्ट कट करता येईल तेवढं करा. ठीक आहे, पुण्यासारख्या ठिकाणी फॅशनेबल राहिला 24-25-26 वर्षाच्या पोराला काय लागतात, 2 ब्लॅक कलरच्या पॅन्टी, 2 ग्रे कलरच्या पॅन्टी, 2 जीन्स
आणि फक्त चेक्सचे 400 शर्ट घे, बदलत राहा स्वेटर घे विकत, आधी मध्ये उडी घे, कुणाला कधीच कळणार नाही त्याच्याकडे एवढेच कपडे. फॅशन सेन्स असलं की पैसे पण वाचतात, फॅशन सेन्स नसलं की त्याला सगळं चांगलं वाटतं. सो यू शुड वर्क ऑन युअर फॅशन सेन्स, ऑटोमॅटिकली हे होईल. प्रत्येक गोष्ट कधीही तुम्ही बाहेर खायला गेला तर अशीच गोष्ट खा जी घरी मिळणार नाही. मला एक गणित कळत नाही, लोक बाहेर जातो चुलीवचं खाते. तू घरी खाते बरोबर आहे. देर आर सो मेनी थिंग्स दॅट डोंट मेक सेन्स टू मी. का तर जी गोष्ट तुम्ही घरी क्रिएट करू शकता त्यासाठी बाहेर पैसा देणे इट्स वेग मनी एक्सपेंडिचर. ओके, मला स्टॉक्स अँड ट्रेडिंग बद्दल खूप कमी नॉलेज आहे, सो मी त्याबद्दल बोलणार नाही. बट आय हॅव डीप नॉलेज अबाउट पीपल जे आता करंटली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. मला माहिती आहे आता सगळ्यात मोठा बिझनेस एज्युकेशन, ठीक आहे. दर आर सो मेनी पीपल हू आर डुईंग गुड इन एज्युकेशन, बट देर आर सो मेनी पीपल जे गॅरंटी देतात की तुम्ही एवढे मार्क पाडणार किंवा करणार. डोंट इंटरेस्ट इन देम. परत एकदा सांगतो माझा जो डायलॉग येतो आणि मी थांबतो शेवटी 2 मिनिटात, की जर तुम्हाला वाटत असेल हे इन्व्हेस्टमेंट खूप असते की तुमचं कॉम्पिटिशन आता तुमच्या शेजारी बसलं आहे किंवा शेजारचं कॉम्पिटिशन आहे, तर ह्याच्यापेक्षा खोटी गोष्ट काय नाही. तुमचं कॉम्पिटिशन आता 5वी शिकतंय. तुम्हाला आता ट्रेडिंग माहिती आहे, क्रिप्टो माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे रिलेशनशिप सिच्युएशनशिप, तुम्हाला माहिती आहे यूट्यूब काय, तुम्हाला माहिती आहे पॉडकास्ट काय, त्याला 5वीत माहिती. मग लोक म्हणतात त्या पोरला 5वीत माहिती आहे पण त्याला डाटा आहे, त्याच्याकडे नॉलेज नाही. लक्षात घ्या, डाटा कधी पडून राहत नाही. माणूस झक मारत त्याच्यावर प्रोसेसिंग करतो, त्याला नॉलेज येतं. गॉट माय पॉइंट? सो इट इज स्केरी हाऊ पीपल अंडर एज आर बीइंग अवेअर ऑफ फायनान्शियल लिटरसी इन एव्हरीथिंग. फक्त एकच सांगणे, जर माझ्यासारख्या कुठल्या तरुण मुलांना पैसे कमवायला चालू केलं तर कधीही हा भ्रम होऊन देऊ नका की माझ्या वडिलांना पैशातलं कळत नाही. तुझ्या वडिलांना पैशातलं कळतं, फक्त त्यांना रिस्क घ्यायची नाही. बिकॉज ही इज लुकिंग ॲट सस्टेन्शियल अँड सस्टेनेबल ग्रोथ, अँड यू आर नॉट रेडी टू टेक सस्टेन्शियल सस्टेनेबल ग्रोथ बिकॉज यू वॉन्ट टू ब्रेक जनरेशन कर्स. जनरेशनल कर्स म्हणजे काय? पिढीचा तो शाप असतो असं म्हणतात. तो एक व्यक्ती घराच्या मुलाला तो शाप फोडून काढतो आणि तो घरात काहीतरी वेगळं करतो. प्रत्येक पिढीत असा इतर व्यक्ती असतो, ठीक आहे. मला जास्त नॉलेज याबद्दल द्यायचं नाही, पण मी एक गोष्ट सांगतो. मी 22 वर्षी पुण्यात घर का घेतलं, कर्ज करून EMI का केलं, कारण मला माहिती होतं 27 वर्षी 28 वर्षी माझं जेव्हा लगीन होईल तेव्हा माझ्या बायकोचं माझं भांडार होणार नाही, तू भरते का मी करते बरोबर आहे. जेवढ्या लवकर मला या गोष्टी दुसरी गोष्ट, मी जॉब का सोडला, मी परत सांगतो, मी सगळ्यात जास्त शिकलोय TCS मध्ये. इंटिग्रिटी, लोकांना कसं वागवायचं, काही सगळं जॉब मध्ये शिकलो. सो देर इज नथिंग टू बॅड पॉइंट अबाउट जॉब, बट तुम्हाला माहिती पाहिजे कधी तुम्हाला ट्रान्झिशन आणायचं आहे. सिम्पल गणित, ठीक आहे. अँड लास्ट थिंग दॅट आय वॉन्ट यू टू नो विल बी, एक सिम्पल गणित आहे. जर तुम्ही नो बरोबर वेळी म्हटला तर खूप जास्त पैसा सांगा, खूप जास्त पैसा राहतो, खूप जास्त बरोबर, खूप जास्त. आता अशी काही लोक आहेत, मध्ये इंटरव्ह्यू आलेला आहे एका व्यक्तीचा, तुम्ही सर्च करा. म्हणजे ही आयडिया मला तेच मला आठवलं की एवढी आयडिया खतरनाक कोणाच्या डोक्यात असेल. एकदम वयस्कर व्यक्ती होता आणि पॉडकास्ट रस्त्यावर घेतात, ते कन्सेप्ट वेगळे. सो त्याला विचारलं की तुम्ही ट्रॅव्हलिंग करता का? तो म्हणला होय. बघा ना, त्यानं जग फिरलंय म्हातारा. मग कधी ट्रॅव्हलिंग करता? म्हटला कधीही कुठल्या कंट्रीत वॉर झाला किंवा बॉम्ब पाडला की एका महिन्याने मी ट्रॅव्हलिंग करायचो. त्यानं काय सांगितलं? वॉर पाडला, बॉम्ब पाडला की त्या कंट्रीची इकॉनॉमी हलती. $3,000 हॉटेल रूम $300 मिळते. आणि तेव्हा सगळ्यात जास्त सिक्युरिटी असते त्या कंट्री, कधी नसली तर. टाव मी फिरायला जातो, माणूस कुठंही डोबळा पडून काही काढू शकतो, आपल्यासारखं ब्रेन कोणाचं नाहीये. अँड इफ यू टेक ऍडव्हान्टेज ऑफ दिस लूप होल्स, ऑटोमॅटिकली तुम्ही श्रीमंत होणार. ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला लूप होल्सच बघायचं. मी अजून स्वतःला श्रीमंत कन्सिडर करत नाही, बट आय एम इन द प्रोसेस. आणि जसं मी श्रीमंत होईल किंवा जसं मी पैसे कमवले तसं मला कळलं की माझ्या हातात घातलेलं घड्याळ आणि मी घातलेले शूज अजिबात मला डिफाईन करत नाही. जेव्हा मी जे घातलंय ते त्या कंपनीला जर डिफाईन करायला लागलं की यार त्या व्यक्तीने ते घातलं, तर मग ते झालं की कोका कोलाची बाटली खाली ठेवली, रोनाल्डो मार्केट डाऊन. बट ह्याच्या पलीकडे तुम्ही गोष्ट बघितला का की कोका कोलाची बाटली खाली ठेवली, मार्केट डाऊन गेलं, त्यानंतर रोनाल्डोचा व्हाईट कार्ड पण चालू झाला, मॅनचेस्टरनं बाहेर काढल्या अन्न सर. सो ॲट द एंड ऑफ द डे हे जग बिझनेसमॅन चालवतात, ब्युरोक्रॅट्स आणि पॉलिटिक्सवाले नाही. हे तुम्हाला समजलं तेवढं लोक सांगितलं. एक शेवटचं एक्झाम्पल थांबतो. सगळ्यात बेस्ट जर बिझनेस स्ट्रॅटजी इम्प्लिमेंट कोणी केली असतील तर ते रिलायन्स आहे आणि जिओ. हॅट्स ऑफ टू देम, दे मेड अस ॲडिक्टेड टू इंटरनेट, नंतर ते विकलं आणि त्यांच्यामुळेच इंटरनेट क्रांती होऊन आपण इथं बसलो. सो कुठलाही चांगला बिझनेसमॅन समाजाचा आधी देणं लागतो, त्याच्याबद्दल थोडासा मोबदला घेतो. आता मी तुम्हाला एक फ्युचर प्रेडिक्ट करून जातो येतो, आणि मी आतापर्यंत जेवढं प्रेडिक्ट केलं ते खूप कॅल्क्युलेटिव्हली केले. आता जिओ TVवरती IPL आले बरोबर आहे. मार्क माय वर्ड्स, आफ्टर 3 इयर्स नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि अमेझॉन प्राईमचे खायचे वांदे होणार इंडिया. ईच अँड एव्हरी वेब सिरीज अँड ईच अँड एव्हरी शो विल बी ब्रॉडकास्टेड ऑन जिओ TV.
तुम्हाला आधी फ्री देणार, एवढं फ्री देणार, नंतर तुम्ही मेंबरशिप थोड्यामध्ये घेणार आणि इंडियन ओटीटी जायंट निर्माण होणार. मार्क माय वर्ड्स, आय एम सेइंग दिस ऑन रेकॉर्ड. आणि हे होणार आहे. इट्स अ गुड थिंग टू डू, इट्स अ गुड थिंग टू डू. सपोर्ट इंडियन ब्रँड. जुडेच्या शर्ट एकाने घातला म्हणजे तो स्वस्त कपडे घेतोय असं नाही. ही इज बिकमिंग की बाबा थोडंसं त्याला आता सर्वच सांगतात की थोडा आपल्या माणसाचा बघा. मी त्याविषयी लाईव्हला जुडेचं शर्ट घातलं पण जुडेचं शर्ट घालून बसलं. हा काय चुकीचा इंडियन ब्रँड आहे, कमी पैशात फॅशनेबल कपडे देतो, सो चुकीचं काय? बरोबर आहे. सो हा टॅबू सोडूया आपण की पैसेच डिसाईड करतात की तुम्ही काय वेअर करताय किंवा काय. सरांचं खूप खूप आभार मानतो त्यांच्या आधी बोलायचं ती मेडिकल मला शूट होतं. लास्टली जास्त काय सांगणार नाही आहे मला, फक्त एवढं सांगायचं मी 27 वर्षाच्या बऱ्याच गोष्टी शिकतोय. आत्ता बोलतोय 3 वर्षांनी बोलले फरक असून, कारण दरवर्षी माणूस काहीतरी शिकवतो. बट वी हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर अनसर्टनिटीज. आपल्या घराचं पहिलं बघा, मी खरंच सांगतो, घराचं जो चांगलं बघू शकतो ना तोच देशाचं समाजाचं चांगलं बघू शकतो. ज्याचं घरात ओपिनियन चालतंय त्याचाच देश ऐकू शकतो. नाहीतर पप्पा तुला काय विचारणा कुठल्या डिसिजनमध्ये घ्यायला, तू गावाचा अध्यक्ष झाला मंडळाचा तर तुला काही किंमत नाही. ठीक आहे, तुला घरात जर चाललं पाहिजे, घरी चाललं तर बाहेर 100% चालणार तुझं. वर्क ऑन युअरसेल्फ अँड ॲट द एंड ऑफ द डे जे मला माझ्या वडिलांनी सांगितलं तेच तुम्हाला सांगतो. आणि त्यात थोडं तुमच्यासारख्या मंडळीचं ॲड करतो की 1 रुपया वाचवला म्हणजे कमावल्यासारखं आहे. आणि त्या 1 रुपयाचा 8 आणा कुठेतरी इन्व्हेस्ट करा. दैनंदिन आय होप इथून पुढे आज सरांनी बोलवलं तुमच्यातली काहीतरी बिझनेस टाईपून बिकून होत्याला तिथंच आम्हाला लेक्चरला बोलावत्याला. त्या अपेक्षा बाळगतो. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाय.